दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरवण्यासाठी आज प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आलं धनंजय महाडिक आणि कल्लापण्णा आवाडे यांच्या समर्थकांनी हजारोंच्या संख्येनं गांधी मैदानात गर्दी करून मिरवणुकीत सहभाग दर्शवला या विराट जनसमुदायामुळं कोल्हापूर शहरात आज अभूतपूर्व उत्साही वातावरण होतं सकाळी नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांचं गांधी मैदानात आगमन होऊ लागलं आणि ध्वज स्कार्फ टोप्या अशा पेहरावरील दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जनसागर तयार झाला दुपारी साडेबाराच्या सुमारास जाहीर सभा संपल्यानंतर प्रचंड जल्लोषात आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहानं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक सुरू झाली मार्च महिन्यातील कडाक्याच्या उन्हाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरणही आता चांगलंच तापलं आहे जिल्ह्यातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि कल्लापण्णा आवाडे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आज निवडणूक अर्ज भरण्याचं नियोजन केलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासूनच गांधी मैदानाकडे येणारे सर्व रस्ते कार्यकर्त्यांनी भरून गेले होते अकराच्या सुमारास गांधी मैदानावर काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा अफवाट जनसागर लोटला होता प्रत्येकाच्या खांद्यावर पक्षाचा ध्वज गळ्यात स्कार्फ डोक्यावर फेटे घड्याळ आणि हाताचं चिन्ह असलेल्या टोप्या परिधान करून कार्यकर्ते गांधी मैदानकडे येत होते काही उत्साही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर राष्ट्रवादीचा ध्वज रेखाटून धनंजय महाडिक यांचं नावही कोरलं होतं तर काही कार्यकर्त्यांनी एकाच रंगाचे फेटे परिधान करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं धनंजय महाडिक युवा शक्तीचे हजारो सदस्य जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून उत्साहानं येत होते उमेदवारांच्या नावाचा जयघोष ढोल ताशा हलगी अशा वाद्यांचा गजर यामुळे गांधी मैदान रणाून गेलं होतं अकराच्या सुमाराला राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक नामदार हसन मुश्रीफ हे कार्यकर्त्यांसह व्यासपीठावर आले तत्पूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लापण्णा आवाडे यांचंही आगमन झालं होतं तर साडेअकराच्या दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं सभास्थळी आगमन झालं पाठोपाठ गृहमंत्री आर आर पाटील गांधी मैदानमध्ये दाखल झाले या ठिकाणी झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी मोजक्या पण प्रभावी भाषणातून धनंजय महाडिक आणि कल्लाप्पण्णा आवाडे यांना निवडून जाण्याचं आवाहन केलं बाराच्या सुमारास सभा संपल्यानंतर मिरवणुकीद्वारे अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते आणि उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले खरी कॉर्नर महाद्वार रोड महापालिका टाऊन हॉल दसरा चौक व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मिरवणूक काढण्यात आली धनंजय महाडिक आणि कल्लापण्णा आवाडे हे दोन्ही उमेदवार एकाच ट्रकमधून अर्ज भरण्यासाठी निघाले त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील कामगार मंत्री हसन मुश्रीफ आमदार महादेवराव महाडिक आमदार के पी पाटील पी एन पाटील माजी आमदार मालोजी राजे माजी मंत्री भरमहण्णा पाटील ए वाय पाटील प्रल्हाद चव्हाण महापौर सुनीता राऊत रामराजे कुपेकर विश्वविजय खानविलकर प्रकाश आवाडे विश्वराज महाडिक आर के पवार सुरेश कुराडे असे सर्वच जण होते तर दुसऱ्या वाहनामधून सौ अरुंधती महाडिक राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर संगीता खाडे ज्योत्स्ना मेढे पवार उदयानी साळुंखे यांच्यासह नगरसेविका आणि महिला कार्यकर्त्याही मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या अग्रभागी लेझिम पथक त्याला रंग भरण्यासाठी हलगी वादन कार्यकर्त्यांच्या विजयाच्या घोषणा अशा वातावरणात ही प्रचंड मिरवणूक मार्गस्थ झाली ठिकठिकाणी -थी फटाक्यांची आतषबाजी होतच होती तर अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे ठिकठिकाणी -थी मिरवणुकीत सहभागी होत होते त्यामुळे मिरवणुकीतील गर्दीचा आकडा हा वाढतच होता न्यू गुजरी मित्रमंडळानं मोफत सर्वात वाटप केलं तर अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्प पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन आणि आवाडे यांना शुभेच्छा दिल्या सुमारे दोन तास सुरू असलेल्या मिरवणुकीत लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते विराट महाप्रचंड अभूतपूर्व असे शब्द लागू पडतील अशी ही मिरवणूक ठरली गांधी मैदानपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या भव्य मिरवणुकीची सांगता दुपारी अडीचच्या दरम्यान झाली त्यानंतर निवडक कार्यकर्त्यांसह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पा आवाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर निघालेल्या विराट मिरवणुकीनंतर दुपारी अडीचच्या दरम्यान धनंजय महाडिक आणि कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणा देत आणि पक्षाचे झेंडे मिरवत कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ थांबले तर कामगार मंत्री हसन मुश्रीफ आमदार के पी पाटील आमदार संध्यादेवी कुपेकर पी एन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धनंजय महाडिक यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला तर अरुंधती महाडिक यांनीही संगीता खाडे स्वरूप महाडिक श्रीधर बिरंजे प्रकाश कारंजकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरला दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्याकडे अर्ज दाखल केला त्यावेळी नामदार जयंत पाटील खासदार जयवंतराव आवळे माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार राजीव आवळे प्रमुख उपस्थित होते उमेदवारी अर्ज भरतानाची कार्यकर्त्यांची गर्दी आणि उत्साह बघितल्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांच्या विजयाची नांदी स्पष्टपणे दिसत असल्याचा विश्वास नामदार जयंत पाटील नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील जनता आपल्या पाठीशी आहे तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व नेते आपल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचं धनंजय महाडिक यांनी सांगितलं